ते डिस्टन्स मेजर करून सेट केलेलं असतं, त्या सेटला ते टायर लावलेलं असतं. त्याच्यानंतर काही सेटिंग असतात ते सेटिंग केले जातात आणि व्हील रोटेट केलं जातं. ओके, आता व्हील थांबलेलं आहे, तर इथं काही व्हॅल्यू दिसतात, इनर व्हॅल्यू अँड आउटर व्हॅल्यू. हे आउटर वेट पार्ट्स टायर रोटेशन करून बरोबर सेंटरला आणून ते इथं सेंटरला वेट ॲड केलेलं आहे 5 ग्रॅम. तसंच पुन्हा चाक रोटेट केलं जातं आणि सेंटर येईपर्यंत आता इनर साईडला वेट लावलेलं आहे, ते आहे 15 ग्रॅम. आणि त्याच्यानंतर चाक रिमूव्ह केलं जातं. अशा प्रकारे चार टायरचं बॅलन्सिंग केलं.